चळवळीच्या दस्तऐवजाशिवाय मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मराठा समाजातील जी व्यक्ती कुणबी अशी निजामकालीन नोंद असेल त्यांनाच कुणबीचे दाखले दिले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे. त्यावर उपोषण करते मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. जरांगे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय आम्ही त्याचं स्वागत करतो. ज्यांच्याकडे वंशवळीची नोंद असेल त्यांनाची कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असा सरकारचा निर्णयाचा उल्लेख आहे. पण आमच्याकडे कुणाकडे वंशवळीचे दस्तऐवज नाही त्यामुळे आम्हाला त्याचा एक टक्काही फायदा होणार नाही असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. त्यामुळे ह्या निर्णयात थोडा सुधार करा अशी आमची मागणी आहे. ज्यांच्याकडे वंशवळीची नोंद असेल त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यात थोडी सुधारणा करा. वंशवळ हा उल्लेख वगळून सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. फक्त वंशवळ या शब्दात सुधारणा करा, मराठा समाज तुमचे स्वागत करेन असे जरांगे पाटील म्हणाले. पण ही वंशवळ म्हणजे काय, तिचे फायदे काय, जाणून घेऊया व्हिडिओमधून. वंशवळ म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वंशवळ म्हणजे आपल्या पूर्वजाचा इतिहास. आपल्या कुटुंबात प्रत्येकी व्यक्ती माहिती वंशवळीची नमूद केलेली असते. आपल्या पिढीच्या पहिल्या व्यक्तीपासून तर अस्तित्वात असलेल्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकी व्यक्तीचं नाव क्रमांक उतरेवर स्वरूपात लिहिलेला असतो. कागदपत्र वंशवळ असे म्हणतात. आपल्या पिढीला आपण खापर पंजोबा आजोबा असे नाव लिहू शकतो. वंशवळ कशी काढायची, वंशवळ काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील आधीच्या पिढीची व्यक्तीचं नाव उतरेत क्रमांक लिहावा लागतो. आधी खापर पंजोबा मग पंजोबा त्यावर आजोबा आजोबाचे मुलं आजोबाचे मुलांचे मुले अशी नाव उतरत क्रमांक लिहावा लागतो. ज्या व्यक्तीच्या जातीचा दाखला काढायचा त्या व्यक्तीच्या नावापर्यंत वंशवळ अशी लिहावं लागतं. समजा कुणबी प्रमाणपत्र काढायचंय तर मी आधी शोध घेणार की माझ्या आजोबाच्या नावासमोर कुणबी असं नाव लिहिलेलं आहे का. याचा रेकॉर्ड तहसील कार्यालयामध्ये जुनी हक्क नोंदणी आढळतो. कोतवाल बुकमध्ये जन्म मृत्यूची नोंद असणे तिथे कुटुंबाच्या पूर्वजाचा इतिहास मिळतो. याशिवाय जुने शैक्षणिक नोंदीमध्ये पूर्वजाच्या जातीचा उल्लेख आढळतो. आजोबा शिकलेले असतील त्यांनी जातीची नोंद केली असेल तर तिथं नोंद आढळते. वंशवळ कशासाठी लागते, आताच्या जन्म नोंदीनुसार नावासमोर लिहिलेले जाते की फक्त आडनाव लिहिले जाते. कॉलेजमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र काढावं लागतं कारण जुन्या रेकॉर्डमध्ये नावासमोर जातीचा उल्लेख केलेला असतो. याशिवाय जात पडताळणीसाठी वंशवळ लागते. वंशवळ काढण्यासाठी जबाबदारी कुणाची असते, वंशवळ काढण्यासाठी जबाबदारी अर्जदाराची स्वतःची असते. एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीपैकी कुणाला नोंद आढळल्यास त्याची पुढच्या पिढीला कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते. याचा अर्थ एखाद्या भागात एखाद्या कुणबीची नोंद सापडली म्हणजे त्या भागातील सगळ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळेल असा होत नाही. त्यासाठी प्रत्येक स्वतंत्रपणे कुटुंबाचा इतिहास तपासून त्या संबंधित कागदपत्र सबमिट करावं लागतात.